मंडळी नमस्कार, मी शेखर जोशी आणि आपण पाहतात शिजो वॉच। टीनेजर लव्ह स्टोरी असलेला ऋषी कपूर डिंपल कपाडिया यांचा बॉबी हा चित्रपट 28 सप्टेंबर 1973 या दिवशी प्रदर्शित झाला। आज 28 सप्टेंबर 2023 या चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। निर्माता दिग्दर्शक राज कपूर यांचा मेरा नाम जोकर हा बहुचर्चित बहुखर्चिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरला। या अपयशातून बाहेर पडण्याकरता आरके बॅनरला पुन्हा एका हिट चित्रपटाची आवश्यकता होती आणि बॉबी या चित्रपटानं मेरा नाम जोकरचं अपयश पूर्णपणे धुऊन काढलं। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी ठरला। त्याचबरोबर ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांना हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपलं स्वतःचं स्थान निर्माण करणारा हा चित्रपट त्यांचा पाया ठरला। असं सांगितलं जातं की राज कपूर यांना या चित्रपटामध्ये राजेश खन्ना हा अभिनेता नायक म्हणून हवा होता। मात्र राजेश खन्ना त्या काळामध्ये नंबर एकचा हिरो असल्यामुळे राजेश खन्ना यांचं मानधन राज कपूर यांना परवडणारं नव्हतं, ते देऊ शकत नव्हते आणि त्यामुळे घरचा नायक म्हणून ऋषी कपूर यांना या चित्रपटाचा नायक म्हणून संधी देण्यात आली। टीनेजर्स वयातील प्रेम कहाणी अशी या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना होती। हिंदू तरुण आणि मासेमारी करणाऱ्या कुटुंबातील ख्रिश्चन मुलगी यांची प्रेम कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली होती। चित्रपटात ऋषी कपूर डिंपल कपाडिया यांच्यासह प्रेमनाथ, प्राण, दुर्गा खोटे, अरुणा इराणी, फरीदा जलाल, पिंचू कपूर, प्रेम चोप्रा ही मतब्बर कलाकार मंडळी होती। चित्रपटात संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं। गीतकार आनंद बक्षी यांच्यासह राजकवी इंद्रजित सिंह, तुलसी, विठ्ठलबाई पटेल यांनी चित्रपटासाठी गाणी लिहिली होती, तर शैलेंद्र सिंग, लता मंगेशकर, नरेंद्र चंचल, मन्ना डे यांनी ती गाणी गायली। असं सांगितलं जातं की राज कपूर आणि शंकर जयकिशन यांचं त्या काळात बिनसल्यामुळे याचं संगीत शंकर जयकिशन यांनी केलं नाही आणि ती संधी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना मिळाली। अर्थात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी त्या संधीचं बॉबी हा चित्रपट भारतामध्ये बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी ठरला। या चित्रपटानं भारतात बॉक्स ऑफिसवर सुमारे 11 कोटींचा गल्ला जमवला। तसंच सोव्हिएत रशियातही हा चित्रपट कमालीचा लोकप्रिय ठरला। या चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय ठरली। आजही या गाण्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही। बॉबी या चित्रपटानं टीनेजर्स लव स्टोरीचा पाया घातला आणि हिंदी चित्रपटांसाठी टीनेजर्स लव स्टोरीची एक नवी संकल्पना मिळाली असं म्हणता येईल। मंडळी, तुर्तास इथंच थांबतो। आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा। तसंच शेजो उवाच हे चॅनल आहे, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया शेजो उवाचच्या एका नव्या भागात। तोपर्यंत नमस्कार।